नवरात्रोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काही संबंध असू शकतो का? म्हणजे नवरात्रोत्सव सुरू करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते ही गोष्ट भारतातल्या कुठल्याही पुरोगामी व्यक्तीला आजच्या घडीला पचनी पडू शकते का? किंवा आणखी एक नाव जोडतो, प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील नवरात्रोत्सव बाबासाहेबांसोबत मिळून सुरू केला असं म्हटल्याबरोबर काय प्रतिक्रिया उमटू शकतात? आणि यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती, राव बहादूर केशव सीताराम बोले. या तिघांनी मिळून 1927 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये असताना, जिथे गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता, त्या ठिकाणी नवरात्रोत्सव ही संकल्पना रुजवली आणि एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये खास करून नवरात्रोत्सव सुरू केला. यामागची अनेकानेक कारणं आहेत, परंतु माझ्या ह्या बोलण्यावरती कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याआधी तुम्हाला 1927 हा कालावधी समजून घ्यावा लागेल, त्यामागची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल, असं करण्यामागे बाबासाहेबांचा काय दृष्टिकोन होता तो देखील समजून घ्यावा लागेल, आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील माझी जीवनगाथा या पुस्तकामध्ये या गोष्टीचा कशा पद्धतीने उल्लेख केला आहे, या सर्वांचा धांडोळा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राज त्रिभुवन. आज आपण बोलणार आहोत की नवरात्रोत्सव ही जी गोष्ट आहे ती महाराष्ट्रामध्ये प्रतिसंस्कृतीच्या रूपात कशी आली. प्रतिसंस्कृतीच्या रूपात येण्यामागे एक निमित्त ठरलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1927 साली दादरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान भाषण करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु ऍज युजुअल, नेहमीप्रमाणे एका दलित व्यक्तीला धार्मिक उत्सवात आमंत्रण दिल्यामुळे आमचा देव बाटला जाईल. या संदर्भामध्ये उच्चवर्णीय हिंदूंमध्ये, व्हेरी स्पेसिफिकली इन टू ब्रॅकेट, उच्चवर्णीय हिंदूंमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर कार्यक्रमाला आले तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, आम्ही त्यांच्या सकट तुम्हाला देखील ठार मारू, अशा प्रकारची हजारो पत्र आयोजकांपर्यंत आणि बाबासाहेबांपर्यंत देखील पोहोचवण्यात आली. आणि त्यावेळी नेमकं काय घडलं हे आपण बघणार आहोत की बाबासाहेब त्या कार्यक्रमाला गेले का, गेले तर कशा पद्धतीने गेले, त्यांच्या सोबत कोण होतं, त्यांच्या सोबत आणखी काही मल्ल का गेले, आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पडला का, आणि पार पडला असेल तर कशा पद्धतीने पार पडला, आणि मग या तीनही महत्वाच्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले, या तीनही लोकांना नवरात्री उत्सव का सुरू करावा लागला याचा छोटासा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर हिंदू मुस्लिम दंगलीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला माहिती आहे की 1894-95 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली, आणि खूप लवकरच सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप इतकं मोठं झालं, जनमानसामध्ये ते इतकं लोकप्रिय झालं की पटकन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये असणारा मोहरम, हा जो मुस्लिमांचा एक खूप मोठा सण मानला जातो, त्याच्या पुढे जनमानसांमधली लोकप्रियता गणेशोत्सवाची झाली, आणि त्यामुळे गणेशोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. त्याचा आपल्याला माहिती आहे की वापर कशा पद्धतीने मग संघटन करण्यासाठी, जनमानसामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्यासाठी, स्वराज्याच्या संकल्पना निर्माण करण्यासाठी, शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी आणि अनेक अनेक गोष्टींसाठी केला जाऊ लागला. तर या सर्व गोष्टींचा ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळी आपल्याला कळतं की या सणाची धुरा उच्चवर्णीय हिंदू म्हणजेच ब्राह्मण समाजाच्या ताब्यात असल्यामुळे तिथला वक्ता पण ब्राह्मण, आयोजक पण ब्राह्मण, तिथली कीर्तन करणारी मंडळी पण ब्राह्मण, या गोष्टीच्या विरोधात प्रबोधनकार ठाकरे यांनी आवाज उठवला आणि म्हटलं की यामध्ये, या समितीमध्ये, या गणेशोत्सवाच्या संघामध्ये दलित आणि ब्राह्मणेतर जे बहुजन वर्ग आहे यांना देखील सामावून घेतलं पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेला सुरुवात होण्याबरोबरच आपण राजकीय स्वातंत्र्याकडे देखील खूप चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो. परंतु याला सर्वत्र उच्चवर्णीय हिंदू वर्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केला. आपल्याला माहिती आहे की हळूहळू नवरात्रोत्सवाचा साजरीकरणाचा प्रसार महाराष्ट्रभर झाला, पण त्याचवेळी गणपती उत्सवाची लोकप्रियता अजिबात कमी झाली नाही. त्यामागे कारण असं होतं की गणपती उत्सव जनमानसामध्ये लोकशाहीच्या मार्गाने रुजला होता,
म्हणजे त्याचं लोकशाहीकरण झालं होतं, लहान लहान मंडळ स्थापन व्हायला लागली होती. आणि जो गणपती उत्सव उच्चवर्णीय हिंदूंच्या फक्त कवेत होता, तो गणेशोत्सव आता संपूर्ण बहुजनांनी आपल्या कडेवर घेतलेला होता आणि मोठ्या प्रमाणात त्याला चालना दिलेली होती. आज देखील गणपती उत्सवाचं स्वरूप आपल्याला कल्पना आहे की भारतभर गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. आणि म्हणून नवरात्रोत्सव सुरू करण्याचा जो प्रघात आहे महाराष्ट्रामध्ये खास करून, तो प्रघात सुरू करण्यामागे ही घटना कारणीभूत ठरली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गणपती उत्सवाच्या दरम्यान 1927 मध्ये ज्यावेळी आमंत्रित करण्यात आलं भाषण देण्यासाठी, त्यावेळी त्यांच्या भाषणाचं सार काय आहे, ते आपल्या भाषणामध्ये काय बोलणार आहेत, यामध्ये ह्या संबंधित आयोजकांना अजिबात कुठलाच इंटरेस्ट नव्हता. त्यांचं फक्त एकच म्हणणं होतं की एका महाराने जे आताचे नवबौद्ध आहेत यांनी जर आमच्या देवाला स्पर्श केला. अस्पृश्यतेच्या संदर्भात विटाळ ही संकल्पना आपल्याला कल्पना आहे की खूप मोठ्या प्रमाणात होती, आणि म्हणून ही विटाळ संकल्पनेच्या संदर्भामध्ये गणपती उत्सवाच्या दरम्यान जर बाबासाहेब भाषण करण्यास आले आणि त्यांनी गणपतीच्या मूर्तीला जर स्पर्श केला तर देवाचा विटाळ होईल आणि आमच्या 7 पिढ्या ह्या नरकात जातील, त्यांना नरक यातना भोगावे लागतील, या अतिशय बंडलबाज प्रकारच्या संकल्पनेमधून बाबासाहेबांना तिथे विरोध करण्यात आला. आणि या विरोधाची प्रतिसंस्कृती म्हणून बाबासाहेबांनी प्रबोधनकार ठाकरे यांनी आणि रावबहादूर केशव सीताराम बोले यांनी ही गोष्ट नवरात्रीच्या संदर्भामध्ये सुरू केली, जेणेकरून उत्सवाच्या माध्यमातून बहुजन वर्गाला ब्राह्मणेतर वर्गाला एकत्र करता येईल, त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग निर्माण करण्यासोबतच सामाजिक समतेचं आणि अस्पृश्यता निवारण्याचं स्फुल्लिंग देखील कशा पद्धतीने निर्माण करता येईल, हा अतिशय मोठा आणि उदात्त हेतू या लोकांनी आपल्या मनामध्ये ठेवला होता. चांगदेव खैरमोडे यांनी या संदर्भामध्ये आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर खंड 2 मध्ये चांगल्या पद्धतीने ही गोष्ट मांडून ठेवलेली आहे. बाबासाहेबांना दादर मधील टिळक ब्रिज जवळील मंडपात पाऊल ठेवण्यापूर्वीच ठार मारण्याच्या धमक्या देणारी असंख्य पत्र मिळाली होती त्यांच्या सहकार्याने देखील की बाबासाहेब तुम्ही या कार्यक्रमाला जाऊ नये, कार्यक्रम रद्द करण्यात आपली भलाई आहे असं सांगितलं. परंतु बाबासाहेब आपल्या भूमिकेवरती ठाम होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की माणसाला एक ना एक दिवस मरायचं आहेच, मग लढताना का मरू नये असं खैरमोडी यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी सगळ्यात चांगले कपडे परिधान केले, कार्यक्रमाच्या ठिकाणी निघाले, त्यांनी आपल्यासोबत काही सहकारी घेतले, त्यांचे सहकारी प्रचंड घाबरलेले होते. परंतु त्यासोबतच त्यांच्यासोबत त्यांचा मुंबईतील परळ येथील बलराम माने हा आंबेडकरांचा अतिशय विश्वासू अंगरक्षक त्यांच्यासोबत होता. आणि त्यासोबतच बाबासाहेबांसोबत आणखी काही तरुण मल्ल देखील होते आणि त्यांनी बाबासाहेबांसोबत सुरक्षा कवच तयार करून ठेवलं होतं. अशा पद्धतीने जर कुठलाही गोंधळाचा प्रसंग उद्भवला तर बाबासाहेबांचं संरक्षण करता आलं पाहिजे. आणि मग बाबासाहेबांनी आपल्या भाषणादरम्यान एक गोष्ट अशी सांगितली की जोपर्यंत उच्चवर्णीय हिंदू आणि अस्पृश्य समान स्तरावर एकत्र येत नाही तोपर्यंत हिंदूंचं सामाजिक आणि राजकीय बळ टिकू शकणार नाही. आणि खऱ्या अर्थाने ज्या स्वातंत्र्याची आपण आज धरतोय ते स्वातंत्र्य आपल्यापासून दूरच दूर जात राहणार आहे, आपल्याला एकत्रित लढण्याची गरज आहे असं नमूद बाबासाहेबांनी आपल्या भाषणामध्ये केलं. मित्रांनो, यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाबासाहेबांनी 1925 पासून ज्या आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला सुरुवात केली तो प्रवास त्यांचा 1956 पर्यंत आपण बघतो. 1956 मध्ये ज्यावेळी त्यांनी अनेक प्रकाराने हिंदू धर्मियांना आव्हान केले, हिंदू धर्मातील उच्चवर्णीयांना आव्हान केले, इवन महात्मा गांधींना देखील आव्हान केले, अनेक प्रकारचे पुरोगामी ब्राह्मण मित्र सोबत घेऊन त्यांनी सामाजिक समतेचा लढा दिला, अस्पृश्यता निवारण्याचा लढा दिला, राजकीय स्वातंत्र्याची गरज मांडतानाच सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य समतेची देखील त्यांनी गरज मांडली. आणि अनेक प्रकारचे प्रयोग बाबासाहेब करत होते. मग तो प्रयोग कधी नवरात्रोत्सव सुरू करण्यामागे देवाची पूजा वगैरे ह्या गोष्टी असण्यापेक्षाही सामान्य माणसांच्या ज्या श्रद्धा आहेत या श्रद्धांच्या निमित्ताने जर ती एकत्र आली तर त्यांना 4 गोष्टी सांगता येऊ शकतात. अतिशय मोठा दृष्टिकोन त्यांचा होता.
काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाबाबत देखील आपल्याला हेच बघायला मिळतं. 14 तळ्याच्या सत्याग्रहाबाबत देखील हेच बघायला मिळतं. हे सर्व सत्याग्रह आणि सण उत्सव साजरे करणे हे बाबासाहेबांसाठी प्रतिकात्मक स्वरूपात होतंय. आणि ज्यावेळी बाबासाहेबांनी महात्मा गांधी यांच्या बरोबर चर्चा केली तर महात्मा गांधींचं वाक्य होतं की जोपर्यंत हिंदूंची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. आणि बाबासाहेब म्हटले की अशा पद्धतीने मी कुणाची तरी मानसिकता बदलण्यावर अशा लाखो करोडो अस्पृश्य समाजाला वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. आणि म्हणून मग बाबासाहेबांनी त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली आणि 21 वर्ष व्यवस्थित अभ्यास करून भारत देशाला आपल्या भारत देशाला आपल्या भारतीय संस्कृतीला आपल्या मातीला जागणारा या मातीमध्ये रुजलेला या मातीमध्ये वाढलेला आणि त्या मातीमधून संपूर्ण जगभर ज्याचा सुगंध पसरला अशा पद्धतीच्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला. आणि एक प्रकारे कुठल्याही प्रकारचा गोंधळ अव्यवस्था पुन्हा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. म्हणून ही लोक खूप महान ठरतात, त्यामध्ये शिवाजी महाराज आहेत. कारण की पहिल्यांदा नवरात्रोत्सव सुरू करताना हा एक मुद्दा राहून गेला होता. नवरात्रोत्सव सुरू करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवाजी महाराज, त्यानंतर तुळजा भवानी, भवानी माता हे आहे ही प्रतीक सोबत ठेवली. या प्रतीकांना सोबतीला ठेवून मग नवरात्रोत्सव सुरू केलेला आहे. तो आपल्या महाराष्ट्राच्या अंगाने सुरू करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून महाराष्ट्रातली महान प्रतीक, महाराष्ट्रातलं महान प्रतीक म्हणजे शिवाजी महाराज आहेत, तर महाराष्ट्रातील महान प्रतीकांचा वापर करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रबोधन करू शकू अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट घडली होती. धन्यवाद.